तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला उपवासाची शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची हे आज दाखवणार आहे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गूळ एक वाटी शेंगदाणे, तूप 2 चमचे घेतलेलं आहे। आता आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ह्याचे वरचे आवरण शेंगदाण्याचं आपण भाजल्यानंतर काढून घेणार आहोत। आता कढईत आपल्याला हे एक वाटी शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे। छान भाजून घेऊया म्हणजे कडाची साल निघेल। याप्रमाणे हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजायला लागले आहेत। झटपट होणारी रेसिपी आहे आणि उपवासाला खिचडी खाऊन खूप कंटाळा आला असेल, साबुदाणा खिचडी, तर ती शेंगदाण्याची चिक्की तुम्ही नक्की बनवू शकता। सोप्या पद्धतीने बनते आणि कमी साहित्यात बनते आणि खूप छानही लागते। असे छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। असे शेंगदाणे आपले भाजून तयार आहेत। आता आपण हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतो। थोडंसं थंड झाल्यानंतर दोन्ही हाताने चुरून आपण याची साल काढून घ्यायची आहे। थंड होऊन द्यायचं 1 ते 2 मिनटं असे थंड होऊन देऊया। आता हे शेंगदाणे थंड झाले आहेत। आता हे असे दोन्ही हाताच्या साहित्यानं असे 15 मिनिटं काढून घ्यायचे आहे, चुरून घ्यायचं आहे। जमेल तेवढे आपण शेंगदाण्याचे साल आपण अशी काढून घ्यायची आहे। बघा असे याप्रमाणे घेण्यासाठी असं चोळायचं म्हणजे साल लगेच निघते। असे पांढरे शेंगदाणे आपण काढून घ्यायचे या पद्धतीने। याप्रमाणे आपली हे शेंगदाण्याचे साल सगळे काढून घेतले आहेत। असे चोळायचे परत अर्धे अर्धे करून घ्यायचे शेंगदाणे। साल काढत काढत होतातच, पण जे राहिले आहेत ते सुद्धा असे हाताने आपण अर्धे अर्धे करून घ्यायचे। यातील थोड्याशा शेंगदाण्याचा आपण कूट बनवून घेणार आहोत। तर असा हा थोडासा कूट बनवून घेतलेला आहे। आता आपण पाक बनवायला घेऊयात। आता कढई तापलेली आहे, यामध्ये थोडंसं तूप घालूया जेणेकरून गोळ आपला खाली चिकटणार नाही। आणि तूप तापल्यानंतर जो आपण एक वाटी गोळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून द्यायचा आणि मीडियम गॅसवरती हा गोळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, छान असा हलवत राहायचं आणि गोळाचा पाक पातळ असा गोळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। असा आपला गूळ वितळलेला आहे। आता पाक बनायला सुरुवात झाली आहे, असं हलवत राहायचं कारण हा गुळाचा पाक आहे आणि तो लगेच बनतो, त्यामुळे असं हलवत राहायचं छान। यामध्ये आपण उपवासाची चिक्की करणार आहे। तुम्ही जर असेच खाण्यासाठी बनवणार असाल शेंगदाण्याची चिक्की तर तुम्ही यात वेलची पूड, पांढरे तेल ॲड करू शकता, यामुळे खूप छान लागते ही चिक्की। आता आपला पाक बनत आहे। आपला पाक बनतोय तोपर्यंत आपण एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे। एका प्लेटला छान असं तूप लावून घ्यायचं, नंतर यामध्ये आपण ओतणार आहोत शेंगदाण्याची चिक्की। आपण बनवताना त्याचं तूप लावून घेतलेलं आहे। आता आपला पाक बनतोय, चला आपण आता शेंगदाणे टाकून घेऊयात। असा आपला पाक तयार आहे। गॅस स्लो करायचा। यामध्ये आपण हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, साल काढून टाकायचे, छान असं हलवून घ्यायचं।
यानंतर यामध्ये दोन चमचे जो कूड घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकायचा आणि ते छान असं हलवून घ्यायचं. मस्त असं गुळामध्ये हलवून घ्यायचं. गुळाच्या पाकामध्ये थोडंसं हलवत राहायचं 2 मिनटं. थोडंसं घट्ट गोळा होईल नंतर आपण हा थापायला घ्यायचं. 2-3 मिनटं असं पाकामध्ये छान असं गूळ हलवत राहायचं. शेंगदाणा हलवत राहायचं खूप छान असं. गोळा पोचतोपर्यंत आपण हलवत आहे. आता छान असं आपलं घट्ट झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्या तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपण हा गोळा काढून घ्यायचा आहे. आणि छान असं आपण या उलटल्यानं असं थापून घ्यायचा. खाली तूप लावलेला आहे मगाशीच. आपण छान असं हे पातळ असं थापून घ्यायचं. लगेच गार व झाल्यानंतर लगेच चिपकून बसतं हे चिपके. तर असं आपलं थापून झालेलं आहे. आता आपली या ठिकाणी हे थापून झालेलं आहे. गरम आहे तोपर्यंत आपण चिक्की पाडून घ्यायची. अशी हे असं कापून घ्यायचं. आणि थोडं 5 मिनटं आपण हे गार होण्यासाठी ठेवणार आहोत. बघू शकता किती छान अशी चिक्की तयार आहे. तर अशी ही चिक्की आपली तयार आहे. तर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.